तर मुलांनो कसे आहात? सगळे मजेत आहेत? सगळे अभ्यास करतायत? तर आजचा आपला पाठ आपण शिकणार आहोत वस्त्र आपली गरज. वस्त्र म्हणजे काय? कोणाला माहिती वस्त्र म्हणजे काय? वस्त्र म्हणजे काय कीर्ती? आपण अंगावर जे घालतो ना ते कपडे. हा वस्त्र आपली गरज, आपली गरज आहे ना वस्त्र. हा पूर्वीच्या काळी कपडे नव्हते, आधी मानव त्यावेळे कपडे नव्हते, ते काय करायचे, झाडाचे पाले झाडाचे साले गुंडाळून फिरायचे, असं हे लावून फिरायचे. माहितीये त्यांना सुद्धा गरज वाटली कपड्यांची वस्त्रांची. मग आपण तर आधुनिक मानव आहोत बरोबर, आपल्याला गरज आहे ना वस्त्रांची. बघा पान नंबर 82 वर वस्त्रांचे किती प्रकार दिलेले, बघा वेगवेगळे फॅशनेबल कपडे दिलेले आहेत. हा खाली चित्र नीट निरीक्षण करा, तुम्ही नीट पहा त्यामध्ये, आणि आपल्याला आवडलेले कपडे निवडून त्याभोवती काय करायचं, गोल करायचं. आपल्याला जे इथं कपडे आवडत आहेत ना त्याला गोल करायचे. मुलांनी मुलांचे कपडे गोल करा, मुलींनी मुलींचे करा, नाहीतर मुलं मुलींचे करतील. आणि बर ठीक आहे, आवाज नको करू. आता निवडलेल्या एकूण कपड्यांची संख्या चौकटीत आपण इथे लिहायला सांगितलेली, ते आपण करायचं आहे. हा उपक्रम आपण करून घ्यायचा आहे. आणि कपडे निवडलेले कपडे कोण कोणत्या दिवशी घालणार आहात, दिवसातून किती वेळा कपडे बदलणार आहात, निवडलेल्या कपड्यापेक्षा अजून काही कपडे आपल्याकडे असावेत असे वाटते का, वाटत असल्यास किती, ती संख्या चौकटीत द्यायची. कपड्या व्यतिरिक्त आणखी कोण कोणत्या वस्तू दागिने घालायला आवडतील? तुमचे कपडे तुम्ही मित्रांना घालण्यासाठी द्याल का? जाहिरातीमधील कोणते कपडे तुम्हाला घालाविषय वाटतात? असे प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला, या ठिकाणी त्याची उत्तर सुद्धा आपण द्यायची आहे. बघा आता तुमच्या आसपासच्या परिसरात म्हणजेच रेल्वे स्टेशन, वीटभट्टी, बस स्थानक, माळरा इत्यादी ठिकाणी निवारा घेणाऱ्यांची भेट घ्या. खाली मुद्द्याच्या आधारे त्यांच्याशी चर्चा करा व वही नोंद करा. बघा या ठिकाणी कुठं कुठं सांगितलं, रेल्वे स्टेशन, वीटभट्टी, बस स्थानक, माळरा अशा ठिकाणी तिथे भेट द्यायची आणि खालील मुद्द्याच्या आधारे चर्चा करा, त्यांच्याशी गप्पा मारायचे. आपण त्यांच्याकडे असलेल्या एकूण कपड्यांची संख्या किती, बघा हे रेल्वे स्टेशनवरती वगैरे लोक बसलेले असतात त्यांच्याकडे कपडे किती, आपण त्यांना विचारायचंय जाऊ. ते सांगितले तर बरं, सांगितलं तर विचार बरंच आहे, नाही सांगितले तर गपचूप या, नाही तर मार खाऊया. आमच्या कपड्याची तुला काय करायची, घेऊन घेऊन तू आम्हाला खुनच दे तू का म्हणतील ना, प्रेमाने विचारायचं त्यांना. त्यांनी सांगितलं तर ऐकायचं, चर्चा करायची त्यांच्याशी. उन्हाळ्यात कोणते कपडे घालतात, आता या लोकांना विचारायचं तुम्ही उन्हाळ्यात कोणते कपडे घालतात, हिवाळ्यात कोणत्या प्रकारचे कपडे वापरतात, पावसाळ्यात कोणते कपडे वापरतात, ही सगळी माहिती त्यांना काय करायची आहे, विचारायची आहे. आता पहिल्यांदा केलेली याच्या ठिकाणी आपल्याला जे आवश्यक आहे तेच आपण घेऊया. तर मुलांनो आपण त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपल्याला काहीतरी उत्तर मिळतील ना, आपल्याला काहीतरी कळेल ना त्यांच्याकडून. तर मुलांनो या प्रश्नांची उत्तर मिळाल्यावर असे वाटेल की आपल्याला हव्याशा वाटणाऱ्या कपड्यांची संख्या जास्त आहे. आपल्याला हव्याशा वाटणाऱ्या कपड्यांची संख्या जास्त आहे की नाही? हा आपल्याला जी जी कपडे हवे असतील संख्या जास्त आहे. तर कपडे हवे असणे आणि खरोखरच गरज असणे या दोन्ही भिन्न बाबी आहेत. हे पा, कपडे हवे असणे आणि गरज असणे याच्यामध्ये फरक आहे. समजलं? हा कीर्तीला एकच ड्रेस लागतो, दोन ड्रेस लागतात खरं पाहता. आपली गरज किती ड्रेसची आहे? दोन. दोन युनिफॉर्मची गरज आहे आपल्याला, शाळेकडून दोन युनिफॉर्म दिले जातात. परंतु घरामध्ये आपल्याला किती हजार 8-10 कपडे असतात, असतात ना? म्हणजे आपल्याला गरज आहे दोन कपड्यांची, परंतु आपल्याला असतात किती, 8-10-5 काय असेल ते. म्हणजे ही गरज म्हणता येईल का? गरज फक्त दोनच कपड्यांची आहे, दोनच ड्रेसची. बघा कपडे हवे असणे त्याची खरोखर गरज नाही या दोन्ही बाबी भिन्न आहेत. गरज नसताना वस्तू हव्या आहेत अशी वाटणे हा आपला हल्ला असेल. आपल्याला गरज नसताना सुद्धा आपल्याला कपडे
कपडे पाहिजे म्हणजेच आपल्याला ते काय असतो हव्यास असतो तो तो लोभ असतो आपल्याला लोभ म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला लोभी माहिती आहे तुम्हाला लोभी म्हणजे हवा हवा असणार आपल्याला खूप पाहिजे पाहिजे असं वाटतं हा तो राजा एक राजा होता मिडास नावाचा त्याला काय सोनं हात लावेल तिथं त्याचं सोनं व्हायचं तो वैतागला मुलीला हात लावला त्याच्या मुलगी बी सोनं झाली म्हणजे तो अभ्यास म्हणजे लोभी होता म्हणजे हा आपला लोभ असतो लक्षात आलं तुमच्या आता बघा इथं हातमागावर कपडे तयार केले जातात हातमागावरचं चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे सूत कातणे सुतापासून कपडे बनवले जातात या मुद्द्याच्या आधारे आता बघा वस्त्र निर्मितीसाठी कोणता कच्चा माल वापरतात आता हे कपडे जे बनवतो आपण तो कोणता कच्चा माल वापरतो कपडे कशापासून बनवले जातात माहिती आहे आपल्याला अरे कापूस मिळते ना आपल्याला कापूस हा टीव्हीवर सारखी सरकारनं योग्य भाव द्यावा कापसाला वगैरे वगैरे चालू असतात बातम्या सारख्या हा कापसापासून नायलॉन पासून काय 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 नवीन आता कृत्रिम भी आलेले आहेत धागे आणि कुठून आणला जातो आपल्या शेतीतूनच जातो ना कापूस बरोबर ना तयार होणारे उत्पादन विक्रीसाठी कुठे पाठवले जाते हे सगळं आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तर वरील मुद्द्याच्या आधारे वस्त्रोद्योगाची माहिती आपण मिळवली तर हे बघा हा कोणता उद्योग आहे हे चित्र पाहिजे तुम्ही हा कोणता उद्योग आहे ते सांगायचं या उद्योगातून निर्माण होणारे उत्पादन कोणते या उद्योगाचं चित्र पहा त्यातून निर्माण होणार उत्पादन कोणतं कपडे हा कापड हेच उत्पादन आहे तर वस्त्र निर्मितीसाठी कोणता कच्चा माल वापरतात तुम्हाला माहितच आहे कापूस वापरतात हा तुती तुतीची झाड बघा रेशीम वापरतात नायलॉन बरोबर आता भरपूर काय काय वापरायला लागलेले आहेत हा कच्चा माल आपल्या शेतीतून मिळतो आणि कच्च्या मालाचे स्वरूप काय असते कच्चा माल हा कापूस कापसाच्या स्वरूपाचा असतो बरोबर आणि मग हे कापड जे तयार होतं आता बघा मुंबईमध्ये काही कापडाचे बिझनेस असते गुजरात मध्ये असते हे कापड कसं विविध मार्केटमध्ये पाठवलं जातं की नाही तयार होणारे उत्पादन विक्रीसाठी कुठे पाठवले जाते तर विविध मार्केटमध्ये ते पाठवलं जातं आता या वस्त्राचा वापर कोणत्या ऋतूमध्ये करतात वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळं कापड वापरलं जातं आता लोकरीचा वापर थंडीमध्ये केला जातो बघा आपले स्वेटर वगैरे ते थोडस लोकरीचा वापर असतो ना त्याच्यामध्ये प्युअर लोकरीचं ही असतं परंतु काही मिश्रित लोकरीचं बी असतं आता जॅकेट वेगवेगळ्या प्रकारचे आपण घालतो तर मग या उद्योगासाठी कामगार कुठून आणले जातात वगैरे कामगार कुठून येतात माहिती आहे तुम्हाला म्हणजे कंपनीमध्ये कामगार भरती होते आपले उद्योग कसे कॉन्ट्रॅक्ट बेस मध्ये किंवा काय आपण कंपनी जसं ठरवतो मॅनेजमेंट जसं ठरवतं तसं तिथे भरती होती कामगारांची आणि आता वस्त्र उद्योगामध्ये पूर्वीपेक्षा काय काय बदल झाले आहेत हे आपण सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत या उद्योगात तुम्हाला येणाऱ्या समस्या कोणती आता कापड उद्योगामध्ये वस्त्र उद्योगामध्ये कोणकोणत्या अडचणी येतात याचा सुद्धा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे आता वरील उद्योगांच्या वरील मुद्द्यांच्या आधारे वस्त्र उद्योगाची माहिती मिळवली आता आपण महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र निर्मितीची उदाहरणे पाहूया महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र निर्मितीची उदाहरणे बघा पैठण पैठणची पैठणी दारुगड बये दारुगड नाही बघा अशी आहे मालिका कुठली होम मिनिस्टर माहिती तुम्हाला पैठणी घेऊन येतो वहिनी भाऊजी म्हणतात काय म्हणतात ना त्याच्यामध्ये आदेश बांदेकर असतो बा आता आपण महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण बघा पैठणची पैठणी माहिती आहे तुम्हाला पैठणची पैठणी माहिती आहे ना येवलीची साडी माहिती का तुम्हाला येवलीची साडी येवली साडी आपली मम्मी मामाला हट्टच करून देते मला या आलेली मला पैठणी पाहिजे नाही तर मी येणारच नाही दिवाळीला हट्ट करते ना माहिती आहे तुम्हाला करते ना हा येवली साडी औरंगाबादची हिब्रू साडी औरंगाबादची कोणत्या शाली हिब्रू शाली सोलापूरची चादर इचलकरंजीचे हातमाग व यंत्रमागावर कापड इचलकरंजीचे हातमाग हातमागावरचे हातावर बनवले म्हणजे मागावरचे कपडे बनवले असतात
यंत्रमागावरील कापड वरील पृष्ठावरील नकाशाच्या आधारे हे आपल्या लक्षात येईल. आधी तर नकाशा दिलेला बघा, इचलकरंजीचं कापड, सोलापूरची चादर, नकाशामध्ये सगळं हिंगुशाली, येवला साडी, पैठणची साडी, इथं नकाशा दिलेला महाराष्ट्र असा त्याच्यामध्ये दिलेलं आहे. सगळं आपल्याला पाहायला मिळतं पुस्तकामध्ये, तुम्ही पाहू शकता. लक्षात आलं ना? आता वस्त्र अगदी विविध जाणून घेण्यासाठी पालखा बरोबर कापड बाजारात जा, तेथे असलेल्या लोकांशी दिलेल्या मुद्द्याच्या आधारे चर्चा करावं. तुम्ही मम्मी पप्पा बरोबर काय जायचं? कापड बाजारात जायचं. हा, जिथं कापडाचा बाजार भरतो तिथे जायचं आणि तिथं काय जाणून घ्यायचं आपल्याला. वस्त्राचे विविध प्रकार पाहा, त्यांची नावांची यादी करा. तिथं कुठले कुठले कापड आहेत, कुठले कुठले वस्त्र आहेत तिथं पाहिजे त्याची यादी तयार करायची आहे. आता आपला भारत देशाचा नकाशा दाखवलेला, भारत देशाच्या नकाशामध्ये पहा काय काय सांगितलेलं इथं आपल्याला. या यादीचे बाल, तरुण आणि वृद्ध असा वयोगटानुसार वर्णन करा. आता जी आपण यादी करणार आहोत, बाल म्हणजे लहान मुलांचे कपडे, तरुण मुलांचे कपडे आणि कोण वृद्ध मुलांचे वृद्ध माणसाचे कपडे, यांची काय करायची वर्गीकरण करायचं आहे. वस्त्रापैकी साड्यांचे विविध प्रकार जाणून घ्या. त्यामध्ये साड्यांचे प्रकार, साड्या भरपूर असतात ना मार्केटमध्ये, त्याचे प्रकार जाणून घ्या. साड्यांच्या निर्मितीची प्रसिद्ध ठिकाणी नोंदवायची आहे. तर साड्या तुम्ही नोंदवलेल्या साड्यांच्या नावामधील ठिकाणी व प्रदेश लक्षात घेऊन त्याची नोंद वरील नकाशात करायची आहे. बघा त्या ठिकाणी नकाशा दिलेला आहे. जी ठिकाण आपण शोधणार आहोत ती नकाशामध्ये नोंदवायची आहे. आता प्रदेशानुसार साड्यांच्या प्रकारात अनेक पर्याय दिसतात. यावर असे लक्षात येते की आताच्या स्थितीत आपल्याला वस्त्राचे विविध प्रकार उपलब्ध आहे. बघा वस्त्राचे विविध प्रकार आहेत ना, आपल्याला व्हरायटी पाहिजे, व्हरायटी. आपल्याला इथं अशोकनगरला कपडे घ्यायला नको वाटतं, आपल्याला शालिमारला जायला आवडतं. का माहिती? तिथं व्हरायटी, व्हरायटी, तिथं व्हरायटीच नाही ना. विडो एक दोन चार दाखव, तिथं व्हरायटीच नाही, तिडल वय व्हरायटी. मम्मीला आपण पप्पांना आपण ओढून तिकडे घेऊन जातो, ती तोडल भारी तिथं, इथं तर काहीच नाही व्हरायटी. प्रदेशानुसार साड्याच्या प्रकारात अनेक पर्याय आपल्याला दिसून येतात. बघा साड्यामध्ये मी प्रकार वेगवेगळे दिसतात. पैठणला पैठणची साडी पैठणी मिळते, इकडे गुजरातची वेगळीच मिळते, कोल्हापूरकडे गांधीनगरला वेगळंच मिळतं, प्रत्येक ठिकाणी मुंबईला वेगळेच मिळतं साडी. अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणच्या साडीचे प्रकार वेगवेगळे आहेत. हवामानाच्या वृद्धीमुळे आणि वाहतुकीच्या सुविधांमुळे वस्त्रामध्ये अनेक प्रकार आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. वस्त्रामधील विविधता ही आपल्या देशाच्या विविधतेचा एक भाग आहे. आता सगळेच लोक सगळे सारखेच कपडे वापरतात का रे? आपल्या मम्मीची निवड वेगळी, सानिकाच्या मम्मीची निवड वेगळी, कुणालच्या मम्मीची निवड वेगळी, सुचिताच्या मम्मीची निवड वेगळी. प्रत्येक जण वेगवेगळे साड्या वापरतात ना. हा, आणि पप्पा बी आपल्या पप्पांना, आपल्या पप्पांना एकाला जीन पॅन्ट आवडते तर दुसऱ्याला अशी साधी पॅन्ट आवडते, मग त्याची गरज वेगळी आहे ना. हा बर. आता मानवाच्या उत्क्रांती दरम्यान त्यांच्या शरीरामध्ये अनेक बदल होत गेले. बरोबर, मानव पूर्वी जसा होता तसाच राहिला का? त्याच्यामध्ये बदल होत गेले की नाही? हा, पूर्वीचा माणूस माकडासारखा होता, नंतर त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि शरीरावर केसाचे प्रमाण कमी होत गेले, त्यापैकीच एक बदल होते. आता पूर्वीच्या काळी माकड होता म्हटल्यानंतर माकडाचे अंगावर किती केस होते माहिती आहे तुम्हाला? तर त्यापैकी शरीरामध्ये केसांच्या वरून कमी झाल्याने मानवाला ऋतुबंधापासून संरक्षणाची आवश्यकता भासू लागली आणि त्यातून वस्त्र ही गरज निर्माण झाली. आता पूर्वीच्या काळी अंगावर केस असल्यामुळे जास्त थंडी लागत नसेल ना त्यांना? हा, आणि जसे जसे केस कमी होत गेले तसे थंडी लागायला लागली, मग कपड्याची गरज जास्त लागायला. हा, आसुराच्या अंगावर किती केस असतात? आसूर कपडे घालून फिरतो नाही कधी कधी. अरे माणसं सुद्धा कुत्र्याला कपडे घालले हो सर, पॅन्ट घालतात कुत्र्याला, पॅन्ट नाही फक्त शर्ट घालतात. हा, शर्ट
शर्ट भी घालता कामाची झाले का तुम्ही आता अधिक काळात सुरुवातीला मानव वस्त्र वापरत नसे झाडांची पाने आणि साल वापरत असे मी तुम्हाला बोललेलंच मागाशी बरोबर ना आणि शिकार करून आणलेले जे कातडं असतं ना ते कातडं सुद्धा तो लावायचा अंगाला मग नंतर काही दिवसांनी काही नंतर त्याला कशा शोध लागला वनस्पतीपासून सूत तयार करण्याचा त्याला शोध लागल्यानंतर तो सुताचे कपडे वापरू लागला आता हे लक्षात आलं का तुमच्या आपण काय शिकलो तर वस्तूची गरज नसताना त्या हवेशा वाटणे याला हव्यास असे म्हणतात गरज नसताना आपल्याला पाहिजे 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 वाटणं म्हणजे काय असतो आपल्याला हव्यास असतो तो लोभीपणा असतो आपला हव्यास गरजेनुसार वस्तूंचा वापर करावा आपल्याला गरज नाही तरी पण आपल्या मम्मीला मम्मीला साड्या किती लागतात दोन लागतात परंतु मम्मीकडे साड्या असतात किती माहिती आहे तुम्हाला कपडे भरलेले असतात असत की नाही एवढं काय करायचं रे सगळं थंडी लागली सगळं अंगावर टाकलं तर मम्मी असं दबून जाईल एवढं बदल एवढ्या साड्या असतात मम्मीकडे असतात ना आपल्या देशातील विविध प्रदेशांना वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र निर्मितीची परंपरा देशामधील देशातील वस्त्रामधील विविधता नकाशाच्या सहाय्याने समजून घेतलेली आहे तर या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे या ठिकाणी आपण थांबायचं